कृषीवार चॅनलमध्ये मित्रांनो नमस्कार। प्रथम तुमचा व्हिडिओला आताच लाईक करून घ्या। चॅनलवरती जे नवीन स्वदेश मित्र आलेले आहेत त्यांनी कृषीवारचा चॅनल लाल सरसाचे बटन दाबून बेल आयकॉनमध्ये देखील क्लिक करून घ्या। तर मित्रांनो आजचा विषय आपल्यासमोर घेऊन आलेला आहोत, कांदा तणनाशक फवारणी केव्हा करायची, प्रमाण औषधाचं किती घ्यायचं, औषध कोणतं वापरायचं, तर पूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये समजणार आहे। तर व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर मित्रांनो पहिल्यांदा तणनाशक फवारणी करताना आपल्याला दिवसाचं आपण येथे महत्त्व सांगणार आहोत। तर दिवसाचं महत्त्व मित्रांनो कांदा पिकामध्ये येथे खास असं काही नाही, कारण गवताची स्टेप पाहून आपण तणनाशकाची फवारणी करायची आहे। 2 ते 4 पानावरती गवत झाल्यानंतर ताबडतोब आपण तणनाशकाची फवारणी करून घ्या। तर कांदा आपला किती दिवसाचा आहे हे येथे महत्त्वाचं नसून गवत आपलं किती पानावरती आहे हे मित्रांनो येथे महत्त्वाचं आहे, कारण आपलं गवत गेलं पाहिजे हे येथे महत्त्वाचं आहे। तर तणनाशकामध्ये आपण औषध कोणते कोणते घ्यायचं, याचं प्रमाण किती घ्यायचं हे आता आपण पाहणार आहोत। तर तणनाशकामध्ये मित्रांनो वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळे तणनाशक आहेत। येथे डू ॲग्री सायन्स कंपनीचं गोल आहे, त्याला बरोबर सिजंटा कंपनीचं इव्हेन्सो आहे, इतर मित्रांनो कंपनीचे अनेक वेगवेगळ्या कंपनीचे आदामा कंपनीचं आहे, इतर दुसऱ्या कंपनीचं पण मित्रांनो अनेक तणनाशक येथे बाजारामध्ये आहेत। तर याला जोड मित्रांनो धानुका कंपनीचं टर्गा सुपर आहे, विप सुपर बाहेर कंपनीचं मित्रांनो आहे, किंवा सिजंटा कंपनीचं फिजुलेट मित्रांनो आहे। तर असे मित्रांनो वेगवेगळे तणनाशक येथे आहेत। तर चांगल्या प्रकारची जोडी मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे, त्याचं प्रमाण पण आज मी तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो आपल्या हातामध्ये ड्यू ॲग्री सायन्स कंपनीचं हे गोल आहे, सगळ्यांना परिचित असणारं मित्रांनो हे नाव। यामध्ये मित्रांनो ॲक्सिक फ्लोरोफेन 23.5% कंटेंट मित्रांनो गोलमध्ये आहे। तर यालाच मित्रांनो जे ऑर आहे सिजंटा कंपनीचं इव्हेन्सो मित्रांनो आपल्याला सांगता येईल, हे पहा हे इव्हेन्सो मित्रांनो आहे, यामध्ये पण तोच कंटेंट मित्रांनो आहे ॲक्सिक फ्लोरोफेन 23.5%। तर हे मित्रांनो दोन्ही पण सेम घटक यामध्ये आहे, दोन्हीपैकी आपण एक कोणताही घेऊ शकता, किंवा इतर कंपनीचे पण मित्रांनो मार्केटमध्ये उपलब्ध आहेत ते पण आपण इथे घेऊ शकता। तर याला जोड मित्रांनो आपण आता दुसऱ्या हातामध्ये आपण दाखवणार आहोत। तर याच्या कंपनीला मित्रांनो जोड आपण फिजुलेट घेऊ शकता सिजंटा कंपनीचं। तर प्रमाण मी तुम्हाला शेवट सांगणार आहे, विप सुपर आहे बाहेर कंपनीचं आणि टर्गा सुपर आहे धानुका कंपनीचं। तर असे मित्रांनो आपण पर्याय याला घेऊ शकता, म्हणजे गोल ॲक्सिक फ्लोरोफेन याला जोड मित्रांनो आपण फ्युज्युलेट घेऊ शकता, टर्गा सुपर घेऊ शकता, किंवा विप सुपर घेऊ शकता, असे मित्रांनो पर्याय आहेत। तर एकरी आपण मित्रांनो जे पंप आहेत 8 ते 10 पंप एकरी आपले होतात। तर जे गोलचं प्रमाण मित्रांनो आहे ते आपण जर 2 ते 4 पानावरती असताना जर फवारणी केली तर गोल आपण 15 लिटर पंपाला म्हणजे 1 लिटर पाण्याला 1 मिली घ्यायचा आहे, आणि जे विप सुपर मित्रांनो आहे ते आपण 25 मिली येथे घ्यायचं आहे, किंवा टर्गा सुपर पण मित्रांनो 25 मिली आपण 15 लिटर पाण्याला घेऊ शकता। तर फक्त फ्युज्युलेट मित्रांनो जे आहे ते आपण 2 मिली प्रमाण एका पंपाला 15 लिटरला घ्यायचं आहे, म्हणजे 15 लिटर पाण्याला आपण फ्युज्युलेट 30 मिली येथे घेऊ शकता। तर आपण जर गवताची प्रारंभिक अवस्था पाहिली 2 ते 4 पानावरती गवत मित्रांनो जर असेल तर 100% पूर्ण गवत येथे आपलं जाणार आहे। गवत जर आपलं 4 पानाच्या पुढं 6 पानं 8 पानं 10 पानं जर झालं तर गवत आपलं मित्रांनो जाणार नाही, गवत फक्त करपणार आहे। मग आपण म्हणाल की गवत फक्त करपलेलं आहे गवत गेलं नाही, असे परिणाम आपल्याला आपल्या जमिनीमध्ये दिसून येतील। तर असे परिणाम होऊ नये म्हणून आपण ताबडतोब मित्रांनो 2 ते 4 पानावरती गवत असताना जी फवारणी करा, म्हणजे आपल्याला 100% रिझल्ट मित्रांनो येथे भेटणार आहेत। आणि फवारणी करताना मित्रांनो पंपामध्ये झिंक सल्फेट जे आहे तर ते आपण 10 ग्रॅम 15 लिटर पंपामध्ये घ्यायचं आहे, जेणेकरून कांद्याला एकदम कमी शॉक बसणार आहे। तर अशी ही फवारणी आपली तणनाशकाची मित्रांनो असणार आहे। या तणनाशकाचा झटका आपल्या कांद्याला जर बसलेला असेल तर पुढील फवारणी आपण ताबडतोब आपल्याला 4 दिवसांनी याची देणार आहोत। तर ही फवारणी केल्यानंतर आपण मित्रांनो जी पुढील फवारणी आहे ती पण आपल्याला चॅनलवरती 4-5 दिवसानंतर टाकणार आहोत। तर ती फवारणी केल्याने ताबडतोब आपले कांदे रिकवर इथे होणार आहेत। तर व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला इथे लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो तणनाशक मारण्यापूर्वी जमीन इथे ओली असणं गरजेचं आहे, जमीन ओली करून घेतल्यानंतर मित्रांनो 2 दिवसांनी स्प्रे करा, ताबडतोब मित्रांनो चालता येईल असं परिस्थिती मित्रांनो जमिनीमध्ये असणं गरजेचं आहे। जास्त ओल पण मित्रांनो जमिनीमध्ये असता कामं नये, कारण आपल्याला पंप घेऊन चालता पण आलं पाहिजे। तर व्हिडिओमध्ये इथे थांबणार आहोत, तर धन्यवाद।